नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा छानशा आणि छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मोठ्या देवीच्या दर्शनाला निघालो आहे। मोठ्या देवीबद्दल जी काय मला माहिती आहे, आजूबाजूचा जो काही परिसर आहे तिथला, ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि खरं तर मोठ्या देवीच्या मंदिरामध्ये कॅमेरा बिलकुल अलाउड नाही आहे, तरी पण थोडीशी रिस्क घेऊन मी थोडंसं शूट केलं आहे। सो व्हिडिओ नक्की शॉर्टपर्यंत बघा, आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। अहमदनगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी गावापासून 10 ते 11 किलोमीटरवरती मोठा देवी मातेचं मंदिर आहे। मोठा गावाच्या इथे हे बसलेलं आहे। आजूबाजूला म्हणजे मोठा देवी मातेच्या मंदिराकडे जाताना तुम्हाला खूप सारी अशी दुकानं दिसतील, अगदी तिथे साडीपासून, नारळापासून, फुलांपासून सगळं तुम्हाला मिळेल। जर तुम्ही कधी इकडे मंदिरात दर्शनाला आलात आणि घरून आणण्यासाठी विसरलात तर इथे तुम्हाला सगळं मिळेल। आणि इतकं छान वाटतं, मंदिराकडे जाण्याचा रस्ता इतका सुंदर आहे की आजूबाजूला अगदी निसर्ग, म्हणजे निसर्गाची देणगी दिलेली आहे। इतकं सुंदर दृश्य असतं। आजूबाजूला ही कमान आहे आणि तिथून गेल्यानंतर थोड्या डिस्टन्सवरती मोठा देवी मातेचं मंदिर आहे। आणि मोठ्या देवी मातेकडे म्हणजे मंदिराकडे जाताना जो रस्ता आहे तो थोडासा वरती आहे, वळणाचा आहे। आणि नवरात्रीमध्ये अक्षरशः म्हणजे इतका वरती ते मंदिर असून खालपर्यंत लाईन असते। खूप लोकांची म्हणजे खूप जणांची म्हणजे कुलस्वामिनी आहे ही, आणि नवसाला पावणारी ही देवी आहे। सो असं म्हटलं जातं की पाथर्डी आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये खूप वर्षांपूर्वी खूप दुष्काळ होता, पोटापाण्याचा प्रश्न लोकांना पडला होता, त्याच्यामुळे खूप लोक आजूबाजूला आजूबाजूच्या गावांमध्ये कामासाठी फिरत होते। त्यातलीच काही लोक ही माहूरगडाच्या तिथेसुद्धा कामानिमित्त गेले होते। तिथे त्यांना आदिशक्तीपीठ दिसलं, रेणुका मातेचं मंदिर दिसलं, आणि तिथे त्यांनी मनोभावे देवीची भक्ती केली। आणि त्यांना असं होतं की आपल्या गावावरचं हे संकट आहे ते दूर व्हावं, यासाठी त्यांनी देवीची मनोभावे भक्ती केली। त्यांची जी भक्ती बघून देवी प्रसन्न झाली त्यांना, आणि त्यांना वचन दिलं की तुमचं संरक्षण करण्यासाठी मी तुमच्या गावाला नक्की येईल। अशी ही काही इन्फॉर्मेशन, मला जी माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केली। बाकीचे सुद्धा खूप साक्षात्कार इथे झालेले आहेत देवीचे, आणि खूप नवसाला पावणारी देवी आहे। तुम्ही जेव्हा त्या एरियामध्ये एंट्री करताना तेव्हा तुम्हाला एक पॉझिटिव्ह वाईब मिळते, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, आणि तुम्ही कधीही तिथे जा, तिथे तुम्हाला लोक दिसतील। कारण खूप लोकांची कुलस्वामिनी आहे आणि अगदी गाड्या भरून तिथे येतात, खूप लांबून लांबून लोक येतात तिथे देवीच्या दर्शनासाठी। नवरात्रीमध्ये तर प्रचंड गर्दी असते, म्हणजे तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर खूप तास तुम्हाला लाईनीमध्ये राहावं लागतं, इतकी गर्दी असते नवरात्रीमध्ये। आणि खूप छान प्रसन्न वाटतं, आणि मंदिराकडे जाण्याचा रस्ता इतका सुंदर आहे, थोडासा वळणाचा आहे आणि मंदिर असं छान वरती आहे, आणि खूप मस्त वाटतं। एकदम पॉझिटिव्ह व्हाईब्स येतात तिथे गेल्यानंतर। खरं तर तिथे शूट करण्याचं आतमध्ये अजिबात परमिशन नाही आहे, पण मी थोडंसं तुमच्यासाठी शूट केलं आहे। हा पूर्ण असा एंट्रीचा एरिया आहे, कधीही तिथे जा, तिथे तुम्हाला गाड्यावरून लोक आलेली दिसतीलच। ही एंट्री आहे इथून, तर मागून असा रस्ता आहे, तिथून जाऊन तुम्ही गाड्या पार्क करू शकता। मी जेव्हा जेव्हा गेलेली आहे ना तिथे गाड्याभरून लोक आलेली दिसलीच आहेत, कारण कुलस्वामिनी आहे आणि नवसाला पावणारी ही देवी आहे। त्याच्यामुळे तिथे तुम्ही कधीही जा, तिथे तुम्हाला खूप सारी लोक दर्शनाला आलेली दिसतीलच। मागून असा रस्ता आहे आणि तिथून अशी दरी आहे, आणि सुंदर असा नजारा दिसतो तिथून। पावसाळ्यात तर खूप छान दृश्य दिसतं, हिवाळ्यामध्ये पण सुंदर दिसतं, फक्त उन्हाळ्यामध्ये थोडंसं एकदम झाडं सुकलेली असतात, पण इतकं छान वाटतं। हा मागचा पूर्ण एरिया आहे, आणि मागून जाऊन तुम्ही तिथे गाड्या पार्क करू शकता, आणि इथून सगळं तुम्हाला दिसतं। इतकं सुंदर आणि छान वाटतं ना, तुम्ही कधीतरी नक्की इकडे कुठे आलात ना तर मोठा देवी मातेचं नक्की दर्शन घ्या। तुम्हाला स्वतःला पण एक पॉझिटिव्ह वाईब मिळते, आणि तसंही आपण कुठेही कुठल्याही मंदिरामध्ये गेलो तरी आपल्याला छान पॉझिटिव्ह वाईब मिळतेच। इथे बघू शकता तुम्ही ऑलरेडी किती गाड्या आलेल्या आहेत, खूप लोक तिथे दर्शनाला आलेली असतात। इथून एंट्री आहे, आणि तिथे बाजूला ना जेवण पण म्हणजे मिळतं किंवा अन्नदान केलं जातं। तर हे आहे मोठा देवी मातेचं मंदिर, तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर आणि स्वच्छ, आतून तर इतकं स्वच्छ आणि नीट ठेवलेलं आहे ना की खूप छान वाटतं। आणि मंदिरात गेल्यावरती ऑफकोर्स छानच वाटतं, कुठल्याही मंदिरामध्ये जा आपल्याला खूप छान वाटतं।
रीते चपला वगैरह करना स्टैंड है तिथे चपला काड़ून अपन आतमें जाऊ शकतो। आता तो आप सहज जाऊ शकतो पण जेव्हा नवरात्र असते ना तिथे तुम्हाला लाइन मध्ये उभं राहावं लागतं अक्षरशः एक एक दोन दोन तासाच्या लाइनी असतात त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त लाइनी असतात आणि मग दर्शन मिळतं। पण नॉर्मल दिवसांमध्ये जर गेलात तर तुम्हाला दर्शन मिळेल तरी ही गर्दी ही असतेच म्हणजे गर्दी कंटिन्यू तिथे असते। तुम्ही कधीही म्हणजे जा म्हणजे लोक तुम्हाला तिथे दिसतातच आणि बाहेरचा परिसर सुद्धा छान आहे। गाड्या पार्क करण्यासाठी सुद्धा छान असं त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि हा सगळा एरिया आहे तुम्ही बघू शकता खूप आतमधला एरिया आहे हा मंदिराचा आणि खूप सुंदर आणि छान म्हणजे सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे। तिथे तुम्हाला कुठेही घाण कचरा काही दिसणार नाही सगळं स्वच्छ आणि व्यवस्थित हे मंदिर आहे म्हणजे खूप छान वाटतं। आणि इथून अशी एंट्री आहे आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला वरती चढून मंदिरामध्ये जायचं आहे एका ठिकाण म्हणजे नवरात्रीमध्ये खूप जास्त गर्दी असते त्याच्यामुळे पुरुषांची वेगळी लाईन आणि स्त्रियांची वेगळी लाईन अशी तिथे ठेवलेली आहे। मी काही देवाला म्हणजे देवीसाठी जे काय हळदी कुंकू नारळ वगैरे घेतलं होतं आणि मग आम्ही दर्शनाला निघालो होतो। तरी आम्ही नॉर्मल दिवसांमध्ये गेलेलो तरी तिथे 7 ते 8 गाड्या ज्या आहेत त्या भरून आल्या होत्या देवीचं दर्शन घेण्यासाठी। तर इथून अशी एंट्री आहे आणि एंट्रीलाच खूप छान असं म्हणजे जुन्या काळातलं सगळं असं व्यवस्थित तिथे केलेलं आहे। आता आपलं मला इतकं काय माहिती नाही आहे पण जे काय माहिती आहे ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर इथे खूप लोक अशी साडी मोस्टली तर साडी वगैरे देवीची ओटी भरतात म्हणजे साडी वगैरे हे करूनच देवीची ओटी भरतात। खूप काय काय गोष्टी असतात पण आपल्याला काय आता इतकं माहिती नाही पण जेवढं काय माहिती करून घेण्याचा प्रयत्न माझा कायम असतो की आपल्यालासुद्धा माहिती पाहिजे कारण शेवटी जेवढं आपण घेऊ जेवढं चांगल्या गोष्टी शिकता येतील तेवढ्या शिकायला पाहिजेत। तर खूप मी नोटीस केलं आहे की इथे जेवढ्या काही बायका येतात जेवढ्या लेडीज येतात त्या साडी आणि साडी सगळं जे काय म्हणजे स्त्रीसाठी ज्या काही सगळ्या गोष्टी लागतात ते सगळं इथे ओटी भरतात देवीची आणि लाईन वगैरे पण एकदम व्यवस्थित असतात। पुरुषांची आणि स्त्रियांची वेगळी असते नवरात्रीमध्ये पण ह्यावेळी काही जास्त गर्दी नव्हती त्याच्यामुळे आम्ही एकाच बाजूने निघालो आणि मी थोडंसं शूट केलं। ॲक्च्युली अजिबात तिथे अलाउड नाही आहे खूप सारे म्हणजे तिथले पण मी थोडीशी रिस्क घेतली पण एकदम थोडंसं मी शूट केलं जास्त केलं नाही। पण तिथे गेल्यानंतर जेव्हा देवीला आपण बघतो ना तेव्हा आपण सगळं विसरून जातो आणि सगळं म्हणजे इतकं प्रसन्न वाटतं ना आपण किती काय विचार केलेला असतो ना काही तिथे म्हणजे करता नाही येत फक्त देवीकडे बघावं असं वाटतं इतकं सुंदर आणि छान वाटतं तिथे। आणि इथून तुम्ही बाहेर बघाल ना तो पण सगळा एरिया मी तुमच्यासोबत शेअर करते खूप छान आणि प्रसन्न वाटतं। तर इथून अशी मेन एंट्री आहे आणि इथून एंट्री केल्यानंतर मग देवीचं आपल्याला दर्शन घडेल आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी खास देवीचं दर्शन घडवून आणलं आहे। थोडीशी रिस्क होती मला ओरडलेसुद्धा ते पण म्हणलं तुमच्यासाठी थोडंसं देवीचं मी जे काय तिथलं हे होतं ते शूट केलं। तर तुम्हीसुद्धा मोठा देवी मातेचं नक्की दर्शन घ्या आणि तुम्हालासुद्धा छान वाटेल। तुम्ही बघू शकता हे मोठा देवी मातेचं मंदिर आहे आणि आतमधून हा सगळा असा एरिया आहे आणि खूप छान खूप भारी वाटतं मी तुम्हाला शब्दात एक्सप्लेन करू शकत नाही इतकं सुंदर वाटतं तिथे। आणि थोडंसं शूट करता आलं जास्त शूट नाही करता आलं आणि बाकीचा आजूबाजूचा परिसरसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। इथे एक टी व्ही असा लावलेला आहे तिथून तिथेसुद्धा मोठा देवी मातेचं आपल्याला जो का आपला मुकुट आहे तो दिसतो आणि इथून छानपैकी आपण ज्या रस्त्यावरून आलो ना तो असा रस्ता वळणाचा आहे तो सगळा दिसतो इथून पूर्ण सगळं दिसतं तुम्ही बघू शकता छान वाटतं बघायला तिथे पावसाळ्यात तर अजून सुंदर वाटतं। तर असा सगळा नजारा आहे तो तिथून दिसतो कारण वरती आहे मोठा देवी मातेचं मंदिर। तर असं काहीसं आजचं दर्शन घडलं म्हणलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं तुम्हालासुद्धा मोठा देवी मातेचं दर्शन घडवून आणावं। तर तुम्ही बघू शकता नॉर्मल दिवसांमध्ये सुद्धा किती गर्दी आहे तिथे। तर मला कधी नवरात्रीमध्ये म्हणजे आता येणाऱ्या नवरात्रीमध्ये जर जमलं ना तर नक्की मी तुम्हाला पुन्हा सगळं शेअर करेन किती गर्दी असते कुठून कुठून लोक येतात असं छान वाटतं। इथून एक्झिट आहे एक्झिट मधून लगेच खाली जायचं आणि तिथे आपण अन्नदान केलं जातं तिथे कंटिन्यू चालू असतं आणि तिथेच आपण म्हणजे ज्याला जेवायचं तो जेवू शकतो आणि छान वाटतं म्हणजे असं मी
शॉर्ट अँड स्वीट शूट केलं आहे आणि तुमच्यासोबत शेअर केलं आहे. जे काय मला माहिती होतं ते मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे. बाकीचं म्हणजे एवढी काही मला माहिती नाही आहे, पण माहिती जेवढी जेवढी मला मिळेल ना ती मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. खूप असा मस्त एरिया आहे, तुम्ही जेवढं फिराल ना तेवढं कमी आहे. इतका मोठा एरिया आहे हा मोठा देवी मातेचं मंदिराच्या तिथला. आणि नक्की तुम्ही कधी तिकडे गेलात ना तर नक्की नक्की देवीचं दर्शन घ्या, तुम्हाला खूप छान वाटेल. आणि इथून बाहेर जाण्याचा मार्ग आहे, तिथे आपण चप्पल वगैरे काढलेली आहे, तिथे आपण लगेच पोचतो. आणि बाहेर अशा गाड्या लावलेल्या आहेत, सगळी पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय केलेली असते तिथे. आणि अजिबात असं हे नाही आहे. मंदिर तर तुम्ही बघाल ना की तुम्हाला कुठेच काहीच म्हणजे असं काही पडलेलंसुद्धा दिसणार नाही. तर हे असं छान मोठं देवी मातेचं मंदिर आहे, असं छान आम्ही दर्शन घेतलं आणि तुमचंसुद्धा दर्शन घडवून आणलेलं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. असं छानपैकी मोठा मातेचं मंदिर होतं, तिथे दर्शन घेतलं आणि पुन्हा आम्ही आमच्या घरी निघालो. आणि जातानासुद्धा हे छान दृश्य दिसतं, खूप छान वाटतं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय बाय.